जालना जिल्ह्यातील अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी मंदिरातील दानपेटीच चोरट्यांनी फोडली असल्याची घटना 21 जुलै रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात विधानसभेतही आवाज उठविण्यात आला होता. या चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी तातडीने संपूर्ण पोलीस यंत्रणेला सतर्क करून कामाला लावले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी या घटनास्थळाची पाहणी करून तातडीने सूत्रे हलवून विविध पथके तैनात केली होती. या प्रकरणी 21 जुलै 2023 रोजी मत्स्योदरी देवी संस्थानाचे व्यवस्थापक कैलास रखमाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी मत्स्योदरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यातील लोखंडी स्टील पत्रा असलेल्या दानपेटीचा पत्रा कापून दानपेटीतील अंदाजे 60,000 रुपये नगदी चोरून नेल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध 576/2023 कलम 557 आणि 380 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच्यामध्ये अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत जे महत्त्वाचं असं मत्स्योदरी देवी संस्थानाचं मंदिर आहे जुनं, ज्याच्यावर नागरिकांची श्रद्धा आहे, अशा ठिकाणी फोडी होऊन म्हणजे घरफोडी होऊन जवळजवळ 60,000 मुद्देमाल तिथला जो कॅश ही दानपेटीतली गेली होती अशा प्रकारची तक्रारीच्या आधारे हे दिनांक 21 तारखेच्या रात्री झालं. या तक्रारीच्या आधारे अंबड पोलीस स्टेशनला 457/380 घरफोडीचा गुन्हा दाखल होता. याच्यामध्ये तांत्रिक तपास आणि गुप्त माहिती याच्या आधारे लोकल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा मिळून तपास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात यश आलेलं आहे. एकूण 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. पैकी 3 आरोपींना अटक करण्यात यश आलेलं आहे. शिवाजी बर्डे, अशोक भोसले आणि गणेश गायकवाड आणि यांच्याकडनं आत्तापर्यंत एकूण 43,415 रुपयाचा मुद्दम कॅश, नगदी कॅश ही जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. उरलेल्या 2 आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत. सर, बाकीच्या देवस्थानांना आपण काय आवाहन करणार? नाही, याच्यामध्ये जे आम्हाला निदर्शनास आलं ते असं आलेलं आहे की याच्यामध्ये देवस्थानाने सुद्धा आपल्या लेवलला सिक्युरिटी वाढवणं, जे प्रायव्हेट गार्ड्स असतील ते त्यांच्या गरजेनुसार CCTV लावणं आणि CCTV बंद पडल्या लगेच दुरुस्त करून घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये काही CCTV हे महत्त्वाच्या ठिकाणचे हे वायफायवर क्लाऊडमध्ये थोड्या काळकाव होईना 2 ते 3 दिवसाकाहीना स्टोरिंग राहील अशा प्रकारचे करून घेणं, अशा काही सूचना आम्ही सर्वच महत्त्वाच्या देवस्थानांना करतो आहे आणि मला वाटतं ते लक्ष देतील.